सबस्क्राइब करा योगिताज किचनला आणि पारंपरिक व नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आम्रखंड बनवण्यासाठी मी हा चक्का बनवून घेतला आहे. हा एक बाऊल चक्का तयार झाला आहे. एक बाऊल मी आमरस घेतला आहे. हा गेल्या वर्षी फ्रीजरमध्ये साठवून ठेवलेला आमरस आहे, तो मी आत्ता इथे वापरणार आहे. एक बाऊल मी पिठी साखर घेतली आहे आणि यातच मी थोडीशी वेलची मी साखरेसोबत वाटून घेतली आहे. एक चिमूट फक्त आपण मीठ वापरणार आहोत. इकडे केशर घेतलं मी दुधात भिजून, थोडे काजू घेतलेत आणि थोडे बदाम घेतलेत. हा दही लावून त्याचा चक्का कसा तयार करायचा याचा पूर्ण व्हिडिओ आपण आपल्या या अगोदरच्या केशर पिस्ता श्रीखंडच्या व्हिडिओत पाहिलेलंच आहे, म्हणून मी आता पुन्हा इथे तुम्हाला ते दाखवलं नाही आहे. डायरेक्ट हा मी चक्का बांधून घेतला आहे. आता आपण काय करायचं आहे की एक मोठा बाऊल घ्यायचा आहे. एक मोठा बाऊल घेतला आहे, त्यात आता पहिल्यांदा आपण हा चक्का घालणार आहोत. अगदी छान असा घट्ट चक्का तयार झाला आहे. हा आता चक्का आपण फेटून घेणार आहोत. चांगला मी या अगोदरच्या व्हिडिओ दाखवलेलंच आहे. आपण चाळणी जी असते आपली पुरणाची ती पण वापरू शकतो. आपण इथे चक्का, आमरस आणि पिठी साखर तिघांचं पण सारखं माप मी घेतलं आहे. इथे साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो, पण एवढी साखर पुरेशी होते. यात आता आपण ही पिठी साखर घालूया. चिमूटभर मीठ, आपण इथे आमरस घेतलाय म्हणून मी इथे चिमूटभर मीठ वापरलंय. त्यापेक्षा जास्त मीठ आपण नाही वापरणार आहोत. आपण पाहू शकता किती छान त्याला टेक्स्चर आलंय. ते घरच्या चक्क्याचं श्रीखंड खूप छान होतं. आता यात मी हे केशरवालं दूध घालते. आता आपण आमरस घालू. तुम्ही बिटरने पण हे फेटून घेऊ शकता, त्याने पण खूप छान फेटलं जातं. आत्ता जर तुम्ही दही लावलं तर एक 5 तासात आपलं दही तयार होतं आणि चक्का बांधून 1-4 तास पुन्हा ठेवलं की एकदम छान चक्का आपला तयार होतो. हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे थंडगार फ्रीजमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. किती छान बघा त्याला टेक्स्चर आलंय. ते अगदी छान वास सुटलाय हापूस आंब्याचा. तुम्ही पण मँगो पल्प स्टोअर करून ठेवू शकता, खूप छान राहतो. पूर्ण वर्ष आपल्याला पल्पचे वेगवेगळे पदार्थ करता येतात. हे फेटणंच चांगलं खूप गरजेचं आहे, म्हणजे त्याचं टेक्स्चर अजून खूप छान येतं. हे आपण असं प्लेन ठेवलं तरी चालतं किंवा काजू बदाम घातले तरी चालतात. हे असं फेटून झाल्यानंतर पाहिजे तर तुम्ही टेस्ट करून बघा आणि नंतर मग पिठी साखर हवी तर थोडीशी त्याच्यात ॲड करा. ताज्या चक्क्याचं आंबट होत नाही. जर लावलेलं अगोदर दही असलं तर ते दही थोडंसं आंबट असतं, त्यामुळे चक्का आंबट होतो आणि मग आपल्याला पिठी साखर थोडी जास्त लागते. अगदी फटाफट आपला आम्रखंड तयार होतो घरी.
हे आता तुम्हाला असं थोडंसं पातळ दिसतंय, पण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते छान घट्टसर तयार होईल. आपलं हे आम्रखंड आता सर्विंगसाठी तयार आहे. आता हा आम्रखंड आपला सर्विंगसाठी तयार आहे. तुम्ही असा प्लेन पण देऊ शकता सर्विंगला, किंवा थोडंसं काजू बदाम पण घालू शकता. आपण थोडंसं त्याला डेकोरेशन करू म्हणजे अजून छान दिसेल. आता हे फ्रीजमध्ये ठेवून आपण छान थंडगार करून घेऊ आणि मग सर्विंगला देऊत.